आता है ना सांग तुझं पूर्ण जन्मतारीख. हां 2497 ही जन्मतारीख. आधार कार्ड शाळेवर दाखले किंवा कॉलेजमध्ये सर्व जागी घ्यायचं का का यामध्ये खाडाखोड बदल एडिटिंग वगैरे केली आहे. नंबर दि मुलाला कधीपासून ओळखतो तुम्ही? 2 वर्ष झालं. त्याच्याबद्दल सर्व माहिती का तो काय करतो? गाडी बंगला शेती वगैरे आहे का? पूर्णपणे माहिती का? लग्न मान्य का तुम्हाला? कधी करायचं? आज करायचंय का थांबायची विचार करायचा आहे? तुम्ही बोला आज करायचे लग्न का थांबायचे? आज करायचं. ठीक आहे. घरून येताना घरच्याचं सोनं किंवा पैसे असे कुठले वस्तू वगैरे मौलांना दागदागिने असे कुठल्या प्रकारचं काय आणलं का तुम्ही? घरच्याचं पैसे वगैरे नाही ना आणलं. ठीक आहे. तुमच्यासोबत जे साक्षीदार लोक आहेत बरोबर आहे ते ओळखीचे आहेत का बळजबरी दमदाटी केली त्यांनी किंवा नवरदेवानी कुठल्याही प्रकारचं नशा पाणी वगैरे तुला पाजवलं लग्नासाठी चल म्हणून माझ्यासोबत? नाही ना. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने इथं आलात का? लग्न मान्य आहे तुम्हाला? ठीक आहे. दादा नाव सांग तुझं. जन्मतारीख 26/4/94 ही जन्मतारीख. आधार कार्ड शाळेवर दाखल्यावर किंवा कॉलेजमध्ये सर्व जागीच आहे ना का यामध्ये खाडाखोड बदल केला आहे? ठीक आहे. नवरी मूल्य कितीपासून ओळखतो तुम्ही? 2 वर्ष झालं. त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे का तो काय करतो? गाडी बंगला शेती वगैरे पूर्ण माहिती ना. लग्न मान्य आहे का तुम्हाला? कधी करायचं? आज करायचं का? थांबायचा विचार करायचा आहे? ठीक आहे. तुमच्यासोबत जे लोक आले साक्षीदार ओळखीचे आहेत का बळजबरी दमदाटी केली त्यांनी किंवा नवरीनी? ठीक आहे. दोघांना पण लग्न मान्यत आहे बरोबर ना? ठामपणे निर्णय लग्नासाठी. ठीक आहे. पुढे चालून भविष्यामध्ये तुमची भांडण तंटा वगैरे काय झाले तर यामध्ये सोबतचे साक्षीदार असतील किंवा ब्राह्मण असेल किंवा कार्यालय मालक असतील यांचा काही संबंध नव्हे. वैयक्तिक तुमचे दोघांचे भांडणं असेल ते दोघांनी मिळेल. ठीक आहे. आणि दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत सर्वपणे ओरिजिनल आहेत ना का? यामध्ये खाडाखोड बदल केला आहे? यामध्ये खाडाखोड बदल एडिटिंग वगैरे काही आढळली जबाबदार कोण राहणार? तुम्ही दोघंच राहणार लक्ष ठेवायचं. ठीक आहे. दोघांचं पहिलं लग्न आहे का या अगोदर साखरपुडा वगैरे काय झालं तुमचं? पहिलं लग्न दोघांचं. ठीक आहे.